संदर्भातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. गुरुवारी या अर्जाची छाननी होऊन त्रुटी असणारे अर्ज अवैध ठरवण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या 68 उमेदवारांपैकी एकमेव महिला उमेदवाराचा अर्ज बाद झालेला असल्यानं आता 67 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पात्र ठरले. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी. ग्रामपंचायत निवडणुकींसाठी आज अर्जांची छाननी करण्यात आली. कालपर्यंत जी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या होती 67 होती, त्याच्यामध्ये आज तिन्ही ग्रामपंचायतच्या छाननी करण्यात आलेल्या पूर्ण उमेदवारांमध्ये फक्त एकमेव तेरणमेडे ग्रामपंचायतची सोनाली सुनील गवस ही एकमेव उमेदवार जो आहे तिचा अर्ज या ठिकाणी छाननीत बाद झालेला आहे. दोन प्रभागातनं तिने उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र या उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्र न जोडल्यामुळे हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी बाद झालेला आहे. मात्र बाकी ज्या सगळ्या उमेदवारांनी भरलेले उमेदवारी अर्ज जे होते 66 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 7 जागांसाठी हिवाळे ग्रामपंचायतमध्ये 18 जण निवडणूक रिंगणात उरलेले आहेत. यापैकी याच ग्रामपंचायतची साक्षी संदीप देसाई ही एकमेव ओबीसीमधून जागा लढवणारी उमेदवार बिनविरोध झालेली आहे. त्यानंतर कुडासे ग्रामपंचायतीसाठी 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 9 जागा आहेत त्या ठिकाणी आणि हे 26 उमेदवार या निवडणूक रिंगणात सगळ्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरल्यामुळे निवडणूक रिंगणात आतापर्यंत आहेत. त्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील तेरणमेडे या ग्रामपंचायतीसाठी जे 9 जागांची ग्रामपंचायत आहे एकूण 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. याच ग्रामपंचायतीमधील सोनाली सुनील गवस या एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी बाद झालेला आहे. त्यामुळे आता तिन्ही ग्रामपंचायतीसाठी एकूण 66 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सगळ्यात महत्वाचं या निवडणुकीकडे पाहिलं असता दोडामार्ग तालुक्यात प्राधान्याने शिवसेना आणि भाजप पुरस्कृत पॅनलांचा या ठिकाणी आपल्याला लढाई पाहायला मिळणार. जे आजचं चित्र होतं अर्ज छाननीच्या वेळी त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यालयाच्या ठिकाणी सुद्धा ही गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे येत्या 4 जानेवारीला उमेदवार या ठिकाणी अर्ज माघारी घेणार आहेत. त्यामुळे किती नेमके उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत हे चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी जे सरपंच म्हणून काम केलेले हिवाळेमधले संदीप देसाई, त्यानंतर राजाराम देसाई हे माजी सरपंच, त्याचबरोबर तेरणमेडचे प्रवीण देसाई आणि कुडासेमध्ये सुद्धा अजय परब यांनी काम केलं होतं, या व्यक्ती या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. ते निवडणूक रिंगणात राहणार की 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेणार की आणखी काही नाट्यमय घडामोडी घडणार हे सगळं आपल्या 4 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आजच्या छाननीच्या या पूर्ण प्रक्रियेत फक्त एकमेव उमेदवारी अर्ज बाद झालेला असल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या एकूण 26 जागांसाठी आतापर्यंत 66 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. देवगड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या 71 प्रभागातून 189 जागांसाठी ही निवडणूक होते. या जागांसाठी 405 उमेदवारी अर्जांपैकी गडीतामाने ग्रामपंचायतीचा केवळ 1 अर्ज अवैध ठरला असून 404 अर्ज वैध ठरलेत. मालवण तालुक्यात 6 ग्रामपंचायतीच्या 54 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 139 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. या अर्जांपैकी 1 अर्ज अवैध ठरलाय. तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 236 अर्ज दाखल झालेत. त्यापैकी 2 अर्ज अवैध झालेत. 234 जण सद्यस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 4 जानेवारी हा दिवस आहे. याच दिवशी निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. कणकवली तालुक्यातील उमेदवारी अर्ज वैध अवैधतेचा आढावा घेतलाय आमचे सिनियर करस्पॉन्डंट राजन चव्हाण यांनी. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये कणकवली तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमध्ये 50 पैकी 49 उमेदवारी अर्ज जे आहेत ते रिंगणात राहिलेले आहेत. तोंडोली ग्रामपंचायतमध्ये 39 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 3 अशोक बोभाटे यांनी आपले 2 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर साहजिकच आहे की त्यांचा 1 उमेदवारी अर्ज जो आहे तो पास झालेला आहे. आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आपण बघितलं तर 49 उमेदवारी अर्ज जे आहेत ते सध्या तरी वैध ठरलेले आहेत. त्यापैकी आपण जसं काल बघितलं होतं तर गांधीनगर ग्रामपंचायत जी आहे ती पूर्णतः बिनविरोध निवडून आलेली आहे. तर बिरोडा ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 7 जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज जे आहेत ते सध्या रिंगणामध्ये आहेत. तर तोंडोली बावशी या ग्रामपंचायतीमध्ये 30 ऐवजी आता 29 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल वैध ठरलेले आहेत. येत्या 4 जानेवारी रोजी आपली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे आणि त्या दिवशी आपल्यास खरं चित्र स्पष्ट होणार आहे की कोण कोणासमोर लढत देणार आहे आणि कोण कोणाला घेणार आहे आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये कोण सदस्य म्हणून निवडून जाणार आहे. सावंतवाडी तालुक्यात 11 ग्रामपंचायतींसाठी 383 अर्ज दाखल केलेत. यापैकी तळवडेतील 1 अर्ज अवैध ठरलाय. त्यामुळे आता 382 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे करस्पॉन्डंट विनायक गावस यांनी.
सावंतवाड़ी तालुक्यातील 11 ग्राम पंचायतीसाठी 383 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते। आज एक उमेदवारी अर्ज हा बाद झाला आहे। तवडे येथील प्रभाग क्रमांक 2 मधला हा एक उमेदवारी अर्ज बाद झाल्याने 382 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 119 जागांसाठी 382 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे चुरस आणखीनच वाढलेली आहे। तर पाहिलं तर 15 जानेवारीला मतदान होणार असून 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। एकंदरीत निवडणुकीची चुरस आणखीनच रंगत चाललेले पाहायला मिळते। आज एक उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे 382 उमेदवार 11 ग्राम पंचायत साठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं पाहायला मिळत आहे। येत्या काही दिवसात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून कोण सरपंच ठरणार, कोण ग्रामपंचायतवर निवडून जाणार हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।